या जयंतीसाठी माजी नगरसेवक सरोजी खरपे यांनी आयोजित केलं आहे. आणि या मानवंदना दिल्यानंतर आपण या मंडळाला सांगली जणी गदा आणि 10,000 पारितोषिक आपण या मंडळाला देणार आहोत. नागरिकांना थोडं विनंती आहे की थोडं पाठी राहा, थोडं सहकार्य करा, थोडं पाठी राहा. शिस्तबद्ध असं आहे जय महाकाली गोविंदपंत भांडिवरे यांच्या चांगल्या रचनेने हा दहीहंडीचा उत्सव आणि हा दहीहंडीचा साक्ष लावण्याचा पराक्रम आपण इथे पाहणार आहोत. नियोजितबद्ध असा हा महाकाली गोविंद पथक आढिवरे यांचं हे दिमागदार असं गोविंद पथक. दुसरा थर हा लागलेला आहे आणि चौथ्या थराकडे त्यांची वाटचाल. सुंदर नियोजन, उत्कृष्ट मांडणी, मांड बंद करण्यासाठी अग्रत जे मंडळ, जे इतर मंडळ आहेत, गोविंद पथक ते मंडळ आहे, त्यांनी जरा बाजूला यायचं आहे. मंडळाच्या सहकार्य करायचं आहे. सात थर लागणार आहेत. सात थराची ही दहीहंडी आणि सुंदर अशी मानवंदना देण्यासाठी हा छोटासा बाळ होता. सुंदर मानवंदना या बाळ होता. राजापूरच्या मंडळाला विनंती आहे की सहकार्य करायचं आहे. जे मंडळ आले आहेत त्यांनी सहकार्य करायचं आहे. थोडा मी खाली वाचतो, खाली नागरिक उत्साही आणि शहरात प्रथमच अशी मोठी दहीहंडी आपण
तरुण खडसे यांच्या माध्यमातून आयोजित केली आहे. असाच उत्साह दरवर्षी कायम राहू दे. खडसे मॅडम यांच्या आवाजाला प्रतिसाद द्यायचा आहे. सर्व नागरिकांना.